नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि गुन्हा राज या मालिकेच्या 37व्या एपिसोडमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज जो गुन्हा ज्या गुन्ह्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही की महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राला आपण संतांचा महाराष्ट्र म्हणवतो, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणवतो, शिवरायांचा महाराष्ट्र म्हणवतो, शिवरायांनी जसं आपल्याला स्त्रियांबद्दल स्त्रियांचा आदर करावा हे जी शिकवणी दिली आहे, ही सगळी शिकवणी आपण खरंच आत्मसात केली आहे का, असा प्रश्न आजची गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच पडेल. म्हणजे ही गोष्ट फक्त या चार नरधमांची नाहीये किंवा त्या व्यक्तींची नाहीये, ही गोष्ट आपली सुद्धा एक सामान्य जबाबदार नागरिक म्हणून याच्या पुढे आजूबाजूला जे काही घडतंय ते बघण्याची आहे, तसं अलर्ट राहण्याची आहे. आपल्याला लहानपणापासून काही शिकवणी दिली जाते, ती शिकवणी म्हणजे आपण कधीही स्ट्रेंजर्सकडनं काही खाण्याच्या किंवा पिण्याच्या वस्तू घेऊ नयेत, कधीही कोणाकडनं लिफ्ट घेऊ नये, खास करून ज्यांच्याबरोबर आपली फारशी ओळख नाहीये. या सगळ्या बेसिक गोष्टी खरंच किती महत्वाच्या आहेत ही आजची गोष्ट तुम्हाला ऐकून कळेल. म्हणजे गोष्ट आहे पुण्यात राहणाऱ्या नयना पुजारीची. पुण्यात कात्रज इथे नयना पुजारी राहत होती. तारीख होती 7 ऑक्टोबर 2009. नयनाचं ऑफिस खराडे एरियामध्ये होतं, आयटी सेक्टरमध्ये ती काम करत होती. नेहमीच्या रुटीनप्रमाणेच तिने सकाळी स्वतःची बस पकडली आणि बस पकडून ती स्वतःच्या ऑफिसला गेली. 7 तारखेला संध्याकाळी ती ऑफिसमधनं घरी जाण्यासाठी जी तिची नेहमीची बस असते त्या बसची वाट बघत उभी होती. पण काही केल्या, बराच वेळ झाला, तिची जी नेहमीची बस आहे ती काही येत नव्हती. अशाच वेळेला तिच्या समोर काही असे पुरुष आले जे खरं तर कधीच यायला नको होते. नयना ज्या बस स्टॉपच्या ठिकाणी त्या बसची वाट बघत होती तिथपासूनच काही अंतरावर एक इंडिका गाडी उभी होती. त्या इंडिकामध्ये योगेश राऊत, राजन चौधरी आणि महेश ठाकूर हे तिघं जण दारू पिऊन त्या गाडीत बसलेले होते. योगेश राऊत जो आहे तो नयनाच्याच कंपनीमधला एक ड्रायव्हर होता, त्यामुळे नयनाची आणि योगेशची अशी तोंडओळख होती, एकदम परिचयाचे नसले तरी हा आपल्या कंपनीमध्ये येतो, हा कंपनीमध्ये कामाला आहे, गाडीचा ड्रायव्हर आहे, इतकी माहिती योगेश विषयी नयनाला होती. त्यामुळे योगेशनी बस स्टॉपच्या तिकडे स्वतःची गाडी नेली आणि नयनाला विचारलं की कुठे सोडू का घरपर्यंत, आणि इकडेच नयनानी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. हा माणूस आपल्या ओळखीचाच आहे, आपल्या कंपनीतच आहे हे धरून नयना जी आहे ती योगेशच्या गाडीत बसली. गाडीत बसल्यावर काही क्षणात तिला असं लक्षात आलं की आपलं घर ज्या दिशेला आहे त्याच्या बरोबर उलट्या दिशेला ही गाडी जाते. तिने योगेशला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न विचारायची सुरुवात करताच हे तिघं जण दारूच्या आहारी, दारूच्या नशेत होते. मागे बसलेल्या दोघांनी, म्हणजेच महेशनी आणि राजननी, स्वतःचा जोर नयनावर लावायला सुरुवात केली. तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. एक आयसोलेटेड ठिकाणी, एका सुनसान ठिकाणी ही गाडी या तिघांनी नेली. हिला गाडीतनं बाहेर काढण्यात आलं, हिच्यावर बलात्कार करण्यात आला, पुन्हा एकदा हिला गाडीत तसंच टाकण्यात आलं. हिच्याकडची ज्वेलरी, हिच्याकडचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड सगळे काढण्यात आले. एटीएम कार्ड मधनं 60,000 या लोकांनी काढले. आता यांचा माज अजूनच वाढला होता, कारण आता यांच्याकडे स्वतःची तहान भूक भागवायला फक्त एक स्त्री नव्हती तर हातात पैसे सुद्धा होते. पैसे काढल्यानंतर पुन्हा एकदा या तिघांनी नयनावर बळजबरी केली किंवा बलात्कार केला. आता 5-6 तास ही गाडी अशीच पुण्याच्या रोडवर चालतीये, कोणाचंही या इंडिका गाडीकडे लक्ष गेलं नाही. आता या लोकांची मजल एवढी वाढली होती की या लोकांनी यांना एकतर दारू उतरली होती दुपारपासून जे काही ते पीत होते, स्वतःला आता भूक सुद्धा लागली होती, खिशात पैसे होते. नयनाला तसंच नग्न अवस्थेत गाडी त्या लोकांनी सोडलं. एका ढाब्याच्या ठिकाणी, ढाब्याच्या पार्किंगमध्ये ही गाडी पार्क केली. नयनाला तसंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नग्न अवस्थेत गाडीत लॉक केलं. हे लोक ढाब्यावर गेले, तिकडे 1-1.5 तास व्यवस्थित जेवले, पुन्हा दारू पीत बसले. यांना एवढी सुद्धा भीती नव्हती की ती डेड बॉडी जी आहे, किंवा तेव्हा डेड बॉडी नव्हती, ती बेशुद्ध अवस्थेत होती. नयना ज्या अवस्थेत तिला ठेवलं होतं कोणी ते बघितलं तर आपण पकडल्या जाऊ एवढी सुद्धा त्यांना भीती नव्हती. पुन्हा एकदा जेवण बिवण सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा हे तिघं गाडीत बसले आणि नयनावर तिसऱ्यांदा या लोकांनी बलात्कार केला.
आता मात्र नयनाचं शरीर जे आहे ते त्यांना एक बोज त्यांच्यावर बनलं होतं, त्यांचं ओझं झालं होतं ते, त्यामुळे त्या शरीराची विल्हेवाट कशी लावायची याचा ते विचार करू लागले. मध्यरात्री कुठल्या तरी सुनसान ठिकाणी पुणा नाशिक रोडवर जडवडी गावच्या तिकडे जरेवाडी गावात या लोकांनी नयनाची बॉडी फेकायचं ठरवलं. त्या बॉडीची ओळख पटू नाहीये म्हणून एका जड दगडाने तिचा चेहरा जो आहे तो डिस्ट्रॉय करण्यात आला. घरच्यांनी नयनाची मिसिंग कंप्लेंट फाईल केली, कारण बराच वेळ झाला पहाट झाली तरी नयना येत नव्हती, तिचा फोन लागत नव्हता. मिसिंग कंप्लेंट फाईल केल्याच्या 2 दिवसानंतर नयनाची बॉडी जरबाडी गावात सापडली. हे सगळं घडलं होतं 7 ऑक्टोबर 2009 ला. पोलिसांनी स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि 16 ऑक्टोबर 2009 ला या सगळ्यांना, या तिघांना पकडलं. आणि या तिघांवर जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू होतं तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की गाडीत नंतर या तिघांबरोबर अजून एक मुलगा सामील होता, त्या मुलाचं नाव होतं विश्वास कदम, त्याला सुद्धा पकडण्यात आलं. नंतर पोलिसांनी स्वतःची एक चार्जशीट फाईल केली. 17 सप्टेंबर 2011 ला, म्हणजे हा गुन्हा घडून गेल्या 2 वर्षानंतर 17 सप्टेंबर 2011 ला, योगेशला बरं नाही वाटत आहे, योगेशला ताप आलाय असं त्यांनी नाटक करायला सुरुवात केली. स्वतःला एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती करून घेतलं. या हॉस्पिटलमध्येच योगेशचा धाकटा भाऊ त्याला भेटायला आला, योगेशला 4000 रुपये दिले आणि योगेश त्या हॉस्पिटलमधूनच पोलिसांची सिक्युरिटी असून सुद्धा त्या हॉस्पिटलमधून योगेश जो आहे तो फरार झाला. त्यानंतर असं म्हणतात की योगेश दौंडला गेला, दौंडवरनं सुरतला, सुरतवरनं दिल्लीला, दिल्लीवरून अमृतसरला, अमृतसरला तिकडे तो सेवक म्हणून पण काही काळ राहत होता. तिकडे त्याने एक नवीन नाव धारण केलं होतं, ते नाव म्हणजेच रवी भल्ला. तिकडे त्या स्वतःच्या मित्रांच्या सहयोगाने त्यांनी तिकडचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड सुद्धा बनवलं. नॉर्मली जर आपण सरळ मार्गाने पॅन कार्ड आधार कार्ड हे आपल्याला किती काय काय डॉक्युमेंट्स आणि सगळं सादर करावं लागतं किंवा पासपोर्ट हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण ज्या लोकांना गुन्हा करायचा असतो त्यांना या सगळ्या कायद्याचे पळवाटा सुद्धा माहिती असतात. आणि पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढल्यानंतर ऑफिशियली योगेश जो आहे तो दिल्लीचा नागरिक झाला. पण त्याला काही काळ तो लांब राहायचा स्वतःच्या परिवारापासून. पण योगेशनी तेव्हा त्याचं योगेशचं लग्न सुद्धा झालं होतं. योगेशला स्वतःच्या बायकोची, स्वतःच्या आई वडिलांची आठवण यायची. स्वतःची एक बायको असताना एका वेगळ्या स्त्रीबरोबर एवढं घाण कृत्य करणं, विचार देखील करणं हे देखील खूप की वेण्यासारखं आहे. पण योगेश या सगळ्याच्या पलीकडे गेला होता, नुसते योगेश नाही बाकीचे 4 जण. असं अधूनमधून तो स्वतःच्या बायकोला भेटायला येत असे आणि जेव्हा जेव्हा तो भेटायला येत असे तेव्हा पोलिसांचे खबरी तिकडे त्यांनी पोलिसांनी लावलेले होते. कारण पोलिसांच्या इगोवर हा प्रश्न होता की योगेश नावाचा एक 24 वर्षीय मुलगा, फार वय सुद्धा नाही, म्हणजे तेव्हा हा 24 वर्षाचा होता जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा 21-22 वर्षाचाच असेल. पोलिसांच्या नाकावर टिचून पळ काढला म्हणजे काय, त्यामुळे पोलिसांनी स्वतःचे खबरी लावले होते. पोलिसांना असं कळलं होतं की अधूनमधून एक माणूस वेगवेगळे गेटअप धारण करून, ते सुद्धा योगेश करत होता, तो त्याच्या नेहमीच्या नॉर्मल वेशात येत नव्हता, तो त्याच्या घरी जायचा, ते रुपांतर करून जायचा, वेषांतर करून जायचा. आणि पोलिसांच्याच खबऱ्या करून पोलिसांना असं कळलं की योगेश जो आहे तो त्याच्या बायकोला शिर्डीमध्ये भेटणार आहे. आणि फायनली पळून गेल्याच्या 1.5 वर्षानंतर पोलिसांनी योगेशला पकडलं, ते पण शिर्डीमधून. आणि हा जेव्हा गुन्हा घडला होता त्या गुन्हा झाल्यानंतर 7 वर्ष उलटून गेली आणि 7 वर्षानंतर 8 मे 2017 ला योगेश जो होता तो 24 वर्षाचा होता, राजेश 23 वर्षाचा, महेश 24 वर्षाचा आणि विश्वास 26 वर्षाचा. कोर्टाने यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि कोर्टाने असं सांगितलं की हे जे काही कृत्य या चौघांनी केलंय ते खरंच अनबेरेबल आहे, हे क्षमा करण्याच्या पलीकडचं आहे. आणि या त्यांच्या कृत्यामुळेच ज्या दिशेने आता भारत जातोय की जिकडे बायका सुद्धा, स्त्रिया सुद्धा स्वतःच्या घरातून निघून काम करू लागतायत, सो त्यांच्या या कृत्यामुळे फक्त नयनाचाच परिवार नाही तर असे वर्किंग वुमेन्स जे आहेत त्या सगळ्यांचे परिवार अफेक्ट झाले आहेत. कारण पुण्या बिण्यामध्ये या गोष्टीचा प्रचंड राग आला होता लोकांना आणि या लोकांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी पुण्याच्या प्रत्येक नागरिकाची मागणी होती. सो मंडळी, ही होती नयना पुजारी हिची गोष्ट.
एक छोटीशी चूक जी नयनाने केली ती म्हणजे अनफॉर्च्युनेटली असं म्हणायला लागेल की ती जस्ट बिकॉज त्या योगेशला योगेशचं तोंड तिला फक्त फॅमिलीअर होतं म्हणून ती त्या गाडीत बसली. योगेशचं ना तिला बॅकग्राऊंड माहिती होतं ना योगेशची नीट मैत्री होती, पण तरी सुद्धा एक बेसावतपणे टाकलेलं पाऊल हे जे आहे ते खूप घाणेड्या वळणावर गेलं. त्यामुळेच सांगतो मंडळी की आपले आईबाबा जे आपल्याला लहानपणापासून शिकवत असतात की स्ट्रेंजर्स कडनं तुम्ही काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ नका आणि कोणाही स्ट्रेंजर्स बरोबर कधी लिफ्ट घेऊ नका, हेच आपल्याला या गोष्टीतनं शिकायला मिळतं. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे, आणि आपल्याला जरा सुद्धा संशय आला तर पोलिसांशी संपर्क साधणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो मंडळी, आज ही गोष्ट इकडेच संपवतो आणि उद्या आपण भेटूया एका नवीन गोष्टी बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.